आम्ही सगळेच खूप खुश आहोत, कारण ताईचं स्वप्न एक सुखी संसाराचं सुरू होतं आहे. तुम्ही जेवढी समंजस आहे तिला लहानपणापासून काहीही सांगावं लागलं नाही, त्या उलट सायली आहे. चाइल्डिशपेक्षा ना मला खूप लाईफने भरलेल्या भूमिका मिळाल्या, त्यासाठी मी खरंच खूपच लकी आहे. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अंतरपाठ ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर येते आणि गौतमीचं लग्न आहे. गौतमीची आई आणि बहीण माझ्यासोबत आहे. कसे आहात दोघी? मस्त, म्हणजे छान. आता केळवण झालेलं आहे नुकतंच आणि पहिलाच प्रोमो लग्नाचा पडलेला आहे, ताईचं लग्न आहे, काय फिलिंग्स आहेत? लहान बहीण म्हणून खूपच एक्साइटेड आहे, तयारीची गडबड आहे. आई म्हणून आईच्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पण माझ्यासाठी ताईचे कपडे व्यवस्थित आहे की नाही, सगळं मॅचिंग आहे की नाही, मेकअप नीट होणार आहे ना, लिपस्टिक कोणत्या कलरची लावायची, ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष देते. ऑफकोर्स डान्स आहे, म्हणजे ताईचं लग्न म्हटल्यावर तिची लहान बहीण नाचणारच. आणि खूपच जास्त खुश आहे आम्ही सगळेच खूप खुश आहोत, कारण ताईचं स्वप्न एक सुखी संसाराचं सुरू होतं आहे सत्यात उतरायला. त्यामुळे ते पाहायला, ते जगायला, त्याचे साक्षीदार व्हायला आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत. मुलीचं लग्न आहे, लगबग सुरू आहे आणि खूप मोठा ड्रामा आहे, तर या सगळ्याबद्दलच काय सांगाल? ड्रामा म्हणजे एकंदर प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न खूप छान व्हावं, आणि खरंच आमच्या गौतमीने लहानपणापासून ते स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते आता कुठेतरी सत्यात उतरत आहे. त्यामुळे आई बाबा आणि इव्हन घरातले सगळेच, कारण सगळ्यांनी तिचा तो स्ट्रगल पाहिलेला आहे. लहान बहीण म्हणून किंवा मोठी बहीण म्हणून आमच्या घरातली केमिस्ट्री आणि ती सगळी लगबग आणि एकंदर खूप छान वाटतं आहे. ऑफकोर्स मुलगी दुसऱ्या घरी जाणार म्हणून तेवढंच वाईटही वाटतंय, पण त्याहीपेक्षा आनंद होतोय आणि खूप छान वाटतंय. तर फॅमिली ही जोरदार फॅमिली आहे, म्हणजे आवाजच खूप छान आहे या फॅमिलीचा आणि तू शेंडेफळ आहे फॅमिलीमधली, हिच्याबद्दल काय सांगा? गौतमी आणि सायली अगदी नाण्याच्या दोन्ही विरुद्ध बाजू आहेत. म्हणजे गौतमी जेवढी समंजस आहे तिला लहानपणापासून काहीही सांगावं लागलं नाही, त्या उलट सायली आहे की सायली हे करू नको, सायली ते करू नको. सायली थोडीशी म्हणजे गौतमीचीही कसर सायली भरून काढतीये, म्हणजे जिथे गरज आहे तिथे ठामपणे बोलणारच अशी आमची सायली आहे. तिला राग येतो पण तो योग्य कारणासाठी येतो, म्हणजे तिला अन्याय सहन होत नाही, त्याच्यामुळे थोडेसे वहिनीचे आणि सायलीचे खटके उडतात. पण ठीक आहे, ते तेवढ्यापुरतं असतं, पुन्हा सगळे एकत्र होतात आणि अशी आमची छान प्रेमळ फॅमिली आहे एकंदरच. कृष्णा नेहमीच चाइल्डिश भूमिका किंवा ढिंगाणा घालणारीच भूमिका असते आणि आत्ताही तेच आहे, म्हणजे तेवढीच एनर्जी तुझी खूप आहे जे आम्हाला कळतंय. भूमिकेबद्दल, तुझ्या भूमिकेबद्दल काय सांग? एकतर म्हणजे कायमच मला एक चाइल्डिशपेक्षा ना मला खूप लाईफ ने भरलेल्या भूमिका मिळाल्यात, त्यासाठी मी खरंच खूपच लकी आहे की कायम माझ्या कॅरेक्टरमध्ये एक एक्स्ट्रा उत्साह असतो. आणि याही मालिकेत माझ्या कॅरेक्टरमध्ये 1% एक्स्ट्रा सगळं आहे. सो 1% एक्स्ट्रा इमोशनल आहे हे कॅरेक्टर, 1% एक्स्ट्रा माझ्यात बोलण्याची हिम्मत आहे. जसं आई म्हणाली तसं, मे बी घरात कुणीही बोलणार नाही एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर, पण सायली नक्की बोलणार. ती एकही चान्स सोडणार नाही की अरे शब्द पडला, असं होणारच नाही सायलीकडनं. सो माझं कॅरेक्टर ह्यावेळी खूप समजूतदार आहे, इंटेलिजंट आहे, हां तेवढीच प्रेमळ आहे. आणि ताईच्या मागे मागे करणारी, म्हणजेच ताईचे सगळे संस्कार सोबत घेऊन चालणे, म्हणजे शेंडेफळ ह्याचा अर्थ नुसती लहान असणं माझा नाही आहे. माझा कॅरेक्टर असं आहे की माझ्यावर माझ्या बाबांचे संस्कार आहेत, आमच्या अण्णांचे, माझ्या आईचे संस्कार आहेत, माझ्या भावाचे संस्कार आहेत आणि माझ्या ताईचेही संस्कार आहेत. त्यामुळे एक सगळ्यांचं एक थोडं घेऊन चालणारं हे कॅरेक्टर आहे. आणि नेहमी जशी आहे, जशी मी खूप मस्ती करणारी, खूपच अशी हल्लागुल्ला करणारी किंचित ते आहे, पण यावेळेला ती खूप धीट आहे आणि ती तो लाईक आरेला कार्य करणारी आहे. येस, सेटवर म्हणजे शूट कधीपासून सुरू झालंय, बॉन्डिंग छान झालंय, रील्स किती आहेत? म्हणजे आता तर आम्ही बघितली आहे तुमच्या दोघींची रील्स, रिसेंटली आम्ही एक रील बघितली आहे. सो रील करायला किती मज्जा येते आणि हा बॉन्ड कसा? ॲक्च्युली खरं सांगायचं तर आमचे तेवढ्या प्रमाणात रील्स झाले नाही आहेत शूट करून, कारण आम्हाला शूट करून ॲक्च्युली काळ बराच झाला आहे, दिवस कमी आहेत. आम्ही प्रोमो शूटला गेलो होतो, त्याच्यामध्ये आम्ही आउटडोअर शूटला गेलो होतो कोकणात. आम्ही ॲक्च्युली कोकणात जाऊन आलो आहे
आणि त्या सगळ्या नादात ना आमचे जे ॲक्च्युअल शूटिंग डेज आहेत जिकडे आम्ही सगळे एकत्र होत ते फार कमी होते, पण त्यातही आम्ही खूप मॅनेज केलं आहे. करेक्ट. अनफॉर्च्युनेटली इट वॉज अ बॅचलर्स ट्रिप. हो, म्हणजे आम्ही आई बाबा आणि सगळ्या मोठ्या मंडळींना सोडून गेलो होतो कोकणात मज्जा करायला. अर्थात कोकण म्हटल्यावर निसर्ग सौंदर्य हे सगळ्यात प्रायोरिटीवर होतं. आम्ही बीचेसवर शूट केलं आहे, देवघळी बीच, गावखडी बीच, आणि खूप टॅन झालो आहे हे घेऊन आलो आहे आम्ही कोकणात ना. आम्ही खूप टॅन घेऊन आलो आहे. मग ॲक्च्युली मला हे सांगावं आवडेल की आउटडोअर शूटला जातात कलाकार किंवा बाहेर शूट करायला जातात तर आपल्याला वाटतं अरे वाव किती छान ह्यांना ट्रॅव्हल करायला मिळतं आहे, बट विथ दॅट कम्स द टॅन, विथ दॅट कम्स सगळं स्वेटीपणा, सगळं आपण घामटतो, हे करतो ते करतो, बट त्यातही आम्ही बीचवर भेळ खा. पावस जवळ होतं तिकडनं, सो आम्ही पावसच्या मठात जाऊन आलो, आम्ही फोर्ट्सवर फिरलो, खूप मज्जा केली आहे आम्ही. शूटिंग करता करता एकमेकांची खेचणं विचणं ते तर चालूच होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणाचं सौंदर्य हे एन्जॉय करून आलं आहे. आउटडोअर शूट म्हटलं की बॉन्ड अजून स्ट्रॉंग होतो. बरं, याआधी तुम्ही आई साकारलं आहे, पण ती आई वेगवेगळी प्रत्येक ह्याच्यात पाहायला मिळाली. आत्ता समंजस आई आहे, आईबद्दलच काय सांगा? आईबद्दल सांगायचं म्हणजे गौतमीची आधीच खूप काळजी आहे तिला, आणि गौतमीचं माहेरच्या लोकांबरोबर किंवा लग्नाच्या आधीचं जे आहे की ती म्हणजे सगळ्यांना ॲडजस्ट करून घेत आली आहे. पण मग एक अशी लग्नानंतर भीती असते की माझ्या मुलीचं लग्नानंतर त्या घरी कसं असेल, वेलकम कसा होईल, किंवा ती तिथे ॲडजस्ट होईल का. पण गौतमीचा मूळ स्वभावच असा आहे की मी तिला लहानपणापासून जशी बघत आली आहे, तिने माहेरच्यांना जसं आपलं केलं आहे तिच्या प्रेमाने आणि तिच्या स्वभावाने, तर नक्कीच ती सासरच्यांनाही आपलं करून घेईल. जाता आता मालिकेविषयी आणि ट्विस्टविषयी मला आता ऐकायचं आहे. ट्विस्ट हा वेगळाच आहे, प्रोमो आम्ही वेगळा बघितला, याआधी असा कधीच प्रोमो आम्ही बघितला नव्हता, लग्न अँड डिवोर्स पण. सो मालिकेविषयीच काय सांगशील? मालिका फार इंटरेस्टिंग आहे. जसं तू म्हणालीसच की सुरुवातीलाच एक चाहूल दिली आहे की पुढे काय घडणार आहे आणि मालिकेचा विषय काय आहे. तेच आई म्हणाली तसं, गौतमी ही हे जे आपलं मेन कॅरेक्टर आहे ती एक खूप प्रेमळ मुलगी आहे, ती सगळं सांभाळून घेणारी आहे आणि कितीही काहीही झालं तरी खंबीरपणे उभी राहणारी आहे. सो ह्या ट्विस्टमध्ये हे एक्झॅक्टली ही ट्विस्ट हे का आहे, कोणत्या कारणामुळे आहे, हे तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये नक्कीच कळेल आणि मालिका तुम्ही बघत राहिलात तर नक्कीच तुम्हाला समजेल. पण आमच्या गौतमीची ही एक स्टोरी आहे की एवढी वादळं, एवढं वादळ येऊनसुद्धा ती खंबीरपणे तिथे उभी आहे. तिचा संसार सुरू झालाच आहे, तर तिचा संसार कसा सांभाळणार आहे ह्याबद्दल ती स्टोरी आहे. आणि क्षितिज गौतमीला, आमच्या गौतमीताईला कसं ॲक्सेप्ट करणार आहे ह्याबद्दल ती स्टोरी आहे. काहीतरी एक मनात असूनसुद्धा आयुष्यात एक मोठी उलटापालट होते आणि त्याला कसं सामोरी जातो आपण, ह्याबद्दलची दोघांचीही ही कहाणी आहे. सो थँक्यू सो मच, आणि आम्ही बघायला एक्सायटेड आहोत तुम्हाला आणि पारकर फॅमिलीला. सो थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.